नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे या शिक्षण निमित्ताने. आपल्या लोकांना बोलण्याची संधी भेटली. वर्ष आपण या शहरामध्ये राहत असताना कधी असा योग आला नाही की प्रत्येकाशी आपल्याला सगळ्यांना संघटित करून आपल्याशी विचार विमर्श करण्याचा कधी अशी वेळ आली नाही. जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सगळे जमलो. मित्रांनो, तुमची समस्या भरपूर आहात आणि या शहराची समस्या भरपूर आहे. ही विधानसभाची निवडणूक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मीरा भयंदर म्हणणं आपण कोणाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात आणि तो या शहराचा परत चांगला करतो का वाईट करतो, त्याला सुसज बनवतो की फक्त स्वतः सुसज होणार, हे निर्णय आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून करायचा आहे. जरी आपण मला भेटले नसतील तरी मागील 30-35 वर्षाचा माझा कार्य या शहरामध्ये त्याची जाणीव बरेच लोकांना आपल्याला आहे आणि ज्यांना नसेल ते एक प्रयत्न मी केलेला या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मागील 30-35 वर्षात जी कामं केलेली आहेत त्याचा उल्लेख फोटोग्राफ रेकॉर्ड सकत या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्हाला नक्की कळेल तर 30-35 वर्षामध्ये हा शहर कसं तयार झाला. कोणतंही शहर ओव्हरनाईट ज्याला म्हणतो ना आपण, उद्याच्या उद्या तयार होत नाही. 5 वर्षात तर काहीच होत नाही. या शहराला उभं करण्यासाठी आम्हाला 25-30 वर्ष लागली. नितीन ठाकूर आम्ही सगळे पहिल्यांदा नगरसेवक एकत्र होतो, सगळे नगर परिषद होती. या शहराचा विकास आराखडा तयार केला, मी प्लॅनिंग कमिटीमध्ये होतो. 376-375 आम्ही आरक्षण केली. त्याच्यामध्ये शाळा, कॉलेज, स्कूल, मैदान, प्लेग्राउंड, हॉस्पिटल, ब्लड बँक, लायब्ररी, मॉर्ग रूम, या सगळ्या आरक्षण केली. सौराष्ट्रा टोटल लँड एरियामधनं 40% या आरक्षणासाठी आम्ही रिझर्व केली युटिलिटीज पर्पजसाठी. आणि मग आराखडा फायनल झाल्यावर आम्ही त्या जागा एक्विजिशन करून सगळं विकास कामाला चालना दिली. तेवढंच नाही तर माझा राजकीय कारकीर्द 1985 सुरू झाला तेव्हा मीरा रोडची लोकवस्ती फक्त 11,000 होती, फक्त 11,000. आता 15 लाख या शहराची लोकवस्ती आहे. पण तुम्ही एक बघा की 85 पासून तर 2014 जशी जशी जनता या ठिकाणी यायला लागली, राहायला लागली, सगळी व्यवस्था तुम्हाला जागेवर मिळाली. पुढे मागे थोडाफार पुढे मागे झाला असेल, नाही झाला मी असं म्हणत नाही, पण जेवढ्या गतीनी तुम्हाला माहिती का देशातला सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग सिटी कोणती आहे तर मीरा भयंदर आहे. सेन्सेसचा रिपोर्ट आहे, 80 साली फक्त 75,000 लोकवस्ती होती. 1981 ला 1,75,000, 2000 ला 5,11,000, 2011 ला 8,98,000 आणि आता 15 लाख. एवढा फास्ट प्रगती या शहरात झाली त्याचे दोन कारण आहे. एक का इथे सर्व धर्म समभावाचं वातावरण आम्ही जपलं, त्याचं उत्तम उदाहरण आम्ही मी बनवलं. स्मशान, कब्रस्तान, बुरियल ग्राउंड, जॉगर्स पार्क स्वतःचे पैसे लावले, आमदारकीचे नाही, नगरपालिकेचे नाही. 6 कोटी 2000 साली मी स्वतःचे पैसे लावून ते वास्तूच्या ठिकाणी. सर्व धर्म समभावाचा एक संदेश या माध्यमातून गेला पाहिजे देशभरामध्ये. तुम्ही मला सांगा, तुम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत, कोकणातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, विदर्भातले आहेत, उत्तर महाराष्ट्राचे आहेत, तुमच्या गावात तरी जिल्ह्यात तरी अशी कुठे उदाहरण आहे का मला सांगा. सर्व समाज एकत्र एकच ठिकाणी आणि असं उदाहरण सांगा का कोणी एक व्यक्तीने स्वतःचे पैसे सगळं उभं केलं का आणि 20 वर्ष त्याला सांभाळलं का. एक उत्तम उदाहरण शहरामध्ये आपण सर्व धर्म समावाचा आपण ठेवलं आणि त्यामुळे मग ते 84 चे दंगे असतील, 91 चे दंगे असतील, ट्रेन ब्लॉक झाला असेल, पण या शहरामध्ये सर्व आपण आनंदाने एकमेकाबरोबर या शहरामध्ये आपण राहत आहोत आणि हेच यापुढेही व्हावं. जिथपर्यंत आम्ही जिवंत आहोत, मी जिवंत आहे, तिथपर्यंत तरी हे असंच राहावं अशी माझी मनात आहे. आज लोक म्हणतात की साहेब तुम्ही सगळं तयार केलं, त्यांनी तुमचं बोर्ड काढून टाकले,
स्मशानावरून तुम्हाला मॅनेजमेंट तुमच्याकडे होता, तुम्हाला काढून टाकला, तुमचे फलक काढून टाकला, स्मशानाची परिस्थिती खराब आहे. मी म्हणतो लोकांच्या मनामध्ये मी राहतो, बोर्डावरती मी राहत नाही. ज्यांनी माझं काम बघितलेलं आहे त्याला माहिती आहे की कोणी केलं. इंदिरा गांधी रुग्णालय उभं केलं, 40,000 लोक दवा घेतात, औषध घेतात. 7 डायलिसिसची मशीन माझ्या आमदार निधीतनं तिथे बसवली, 3,500 लोक डायलिसिस करतात वार्षिक. राजीव गांधी ब्लड बँक उभी केली, पूर्ण मीरा भयंदर शहरामध्ये एकच ब्लड बँक आहे. लायब्ररी उभी केली 20,000 स्क्वेअर फीटाची, तर यांनी 10,000 फुटची लायब्ररी बंद करून टाकली 5 वर्षामध्ये. तुम्ही या शहरामध्ये ज्या कोपरे मकानेमध्ये जाणार तुम्हाला दिसणार का या साहेबांनी आमदार निधीतनं हे काम केलं. या आमदाराला विचारलं पाहिजे तुझ्या आमदार निधीतनं तू काय काम केलं जे लोकांना दाखवू शकतो. एकतरी वास्तू दाखवा, एकतरी वास्तू दाखव, फक्त एक वास्तू विचारा. दाखवू शकतो का? ना स्वतःचे पर्सनल पैसे दाखवू शकतो, ना आमदार निधीतलं दाखवू शकतो. ही सत्य परिस्थिती आहे. मागील 5 वर्षामध्ये मागच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा जे काय त्यांनी म्हटलं होतं, तुमच्या पुढे जर आलं तर हे नक्की विचारा, तुझा जाहीरनामा दाखव, त्यातले कोणते काम पूर्ण केले ते दाखव. तू नुसता फलक लावतोय मला गर्व आहे गर्व आहे गर्व आहे, कोणत्या गोष्टीवरती तू गर्व करतोय? गर्वचा मतलब अर्थ होतो अहंकार. काय होतो? अहंकार. तू अहंकार मध्ये बुडाला आहेस, तू अहंकार मध्ये बुडालेला आहेस. 5 वर्षामध्ये त्याच्या जाहीरनाम्यामध्ये टोल टॅक्स काढणार, काढला का त्याचा टोल टॅक्स? मला ते काढायचं आहे आणि मला तुमची साथ पाहिजे. मीरा रोड लोकल मला सुरू करायची गेली का या लोकांनी 5 वर्षात? मी फक्त नगरसेवक असताना मी 9 डब्याची 12 डबे केली होती, 2 ट्रॅकची 4 ट्रॅक केली. मीरा रोड स्टेशन कसा सुंदर बनवलंय, कोणी बनवलं? कोणी बनवलं? उद्घाटन यांनी केलं. लोकतंत्रामध्ये असंच होत असते, जो सत्तेत असतो तो जातो उद्घाटन करतो. पण लोकांना माहिती आहे ना, पण आम्ही कधी फलक नाही लावलं की हे स्टेशन आम्ही बनवलं आम्हाला गर्व आहे म्हणून. चर्चगेट ते धानू पर्यंत असा कुठे स्टेशनचा परिसर नाही आहे का मला सांगा. VT ते बदलापूर पर्यंत पण कुठे असा परिसर नाही आहे का मला सांगा. त्याची एंट्रन्सची लॉबी मी बनवली, या लोकांनी साधी लाईट सुद्धा चालू नाही केली सत्तेत आल्याला. तुम्ही बघा संध्याकाळी तिकडे गेलं तर ती एंट्रन्स लॉबी जी बनवली ती लाईट पण बंद आहे, लाईट सुद्धा बंद आहे. गार्बेजचं काम झालं नाही, तुमच्यावरती डबल कचऱ्याचा टॅक्स लावून टाकलं, माहिती आहे ना हे कंपल्सरी टॅक्स. तुम्हाला बलजबरी लावलं कचरा उचलण्याचं काम. आम्ही 2014 पर्यंत हे आमच्या सोबत होते, यांना विचारा. 450 मेट्रिक टन कचरा या शहरात निघतो, आता 550 टन निघतो. आम्ही 25 कोटीचा टेंडर काढायचे, यांनी 100 कोटीचे टेंडर काढले मागील 5 वर्षात प्रत्येक वर्षाचे. कचरा किती वाढला? 20%. टेंडर किती वाढले? 300%. पैसे गेले कुठे? भारतमध्ये गेला. 750 करोड रुपयाचा कर्ज झालेला आहे 5 वर्षात आणि 750 कोटीचा एक क्लब तयार झाला शहरात, माहितीये. मला पहिला विधान परिषद मध्ये सदस्य असताना राष्ट्रपतीने पुरस्कार दिला उत्कृष्ट वक्ता उत्कृष्ट संसदपटू म्हणून. आणि याला 5 वर्षामध्ये काय दिलं? हायकोर्टाने सांगितलं याच्यावरती क्रिमिनल केस दाखल करा. विधानसभेत त्यांनी म्हटलं का माझ्यावरती एक पण गुन्हा नाहीये, आता एफिडेविट मध्ये म्हटलेलं आहे याच्यावरती, स्वतः एफिडेविट मध्ये म्हटलं माझ्यावरती 22 गुन्हे आहे म्हणून. 22 गुन्हे. तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या गावाकडे तुम्ही जात असताना तुम्हाला असं विचारत असतील, अहो तुमचा आमदार तोच ना त्याच्यावरती क्रिमिनल केस झाली म्हणून, असं विचारत असतील तुम्हाला. पण तुम्हाला बरं वाटते का? तुम्हाला छान वाटते का? आमचा लोकप्रतिनिधी किती नामवंत आहे बघा, गावामध्ये गेले की त्याला विचारतात किती क्रिमिनल केस आहे. की असा व्यक्ती पाहिजे माझ्यासारखं ज्याच्यावरती एक सुद्धा केस नाही, एक सुद्धा दाग धब्बा करप्शन नाही. 5 वर्षाने 35 वर्ष शक्य असतं का मला सांगा? 35 वर्ष समाजकारणामध्ये राहिल्यानंतर तुमच्यावरती कोणी आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती नाही, गुन्हे नाही, तक्रार नाही, कोणाची जागा बळकवली नाही, कोणाची संपत्तीवरती त्रास दिला नाही, कोणी दुकानदाराला त्रास नाही, हातगाडीवाल्याला त्रास नाही, रिक्षावाल्याला त्रास नाही, व्यापारीला त्रास नाही, इंडस्ट्रीवाल्याला त्रास नाही. एक तरी व्यक्ती या शहरामध्ये कोणी येऊन त्याने उभा राहून सांगावं की मुझफ्फर हुसेन साहेब तुम्ही मला त्रास दिलेला आहे आणि हे त्याचे पुरावे आहे. एक तर व्यक्ती कधी ऐकलाय का तुम्ही?
हे 35 वर्षाचं माझं काम आहे, हे 5 वर्षाचं यांचं काय आहे तुमच्या समोर आहे. आता ते निवडणूक लढताय स्वतःची धन संपत्ती आणि स्वतःला वाचवण्यासाठी. तुम्हाला असं वाटतंय का नाही का हा आमदार नसला तर हा अडचणीत येणार म्हणून वाटतंय का नाही तुम्हाला? तर तो निवडणूक कशाला लढवतोय? स्वतःला वाचवण्यासाठी, धन संपत्ती वाढवण्यासाठी. भाजपचे जे अपक्ष आमदार आहेत, आमदार उमेदवार आहेत, ते कशाला निवडणूक लढवताय? फक्त त्याला हरवण्यासाठी. आणि मी कशाला निवडणूक लढतोय? तर जनतेसाठी. मी निवडणूक कशासाठी लढवतोय? जनतेसाठी. या शहरामध्ये जे काम झालेली नाही त्याला पूर्ण आपल्याला पुढील 5 वर्षात करायची आहे. मग ते टॉल हटवायचं आहे, रेल्वे आणायचं आहे, घनकचऱ्याचा टॅक्स काढायचा आहे, पाणी वाढवून द्यायचं आहे, कोर्टची बिल्डिंग सुरू करायची आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं काम पूर्ण करायचं आहे, रोजगार या शहरामध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. मी या शहरामध्ये रोजगार व्हावं म्हणून आयटी पार्कची तयारी केली होती, या लोकांनी काढून टाकली आणि तिथे रेसिडेन्शियल झोन आणि कमर्शियल झोन करून टाकलं 5 वर्षामध्ये. आम्ही जी आरक्षण तयार केली होती 385-86, त्यापैकी 50-60 आरक्षण बहुमताच्या आधारावरती आणि सरकारला हाताशी धरून त्या लोकांनी हे आरक्षण बदलू करून टाकले. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, प्लेग्राऊंडचे आरक्षण काढून त्या ठिकाणी कमर्शियलायझेशन या लोकांनी केलं मागील 5 वर्षामध्ये. मागील 3 वर्ष मी आजारी होतो, माझी रीड स्पाईनची 3 स्लिप डिस्कची सर्जरी झाली, 18 महिने मी बेड रिडन होतो. मला पूर्ण शहरातनं माणसं भेटायला यायची आणि मला सांगायचं की साहेब तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायला लागेल, निवडणूक लढायला लागेल, या भकासुराला संपवायला लागेल, या शहरातला भ्रष्टाचार आणि अन्यायला संपवायला लागेल, म्हणून मी ही निवडणूक लढतोय. राजकीय प्रवास चांगला झालाय माझा, 3 टर्म नगरसेवक झालो, उपमहापौर झालो, 2 टर्म विधान परिषदेवर झालो, राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळाला. आज प्रदेश काँग्रेस कमिटी काँग्रेसचा ते म्हणे माहिती ना तुम्हाला हिंदीमध्ये, हाती मार्गे मी सव्वा लागता. तर काँग्रेसचा कार्याध्यक्ष होणं म्हणजे काय सोप्या नसतो. धन्यवाद. हे एवढं सगळं काय असताना मला काय फक्त आमदार व्हायचं आहे का, तेवढीच इच्छा आहे का? म्हणजे आता मी कार्याध्यक्ष, मंत्रिमंडळामध्ये कोण जाणार, त्याची यादी बनवण्यामध्ये माझा सहभाग असणार आहे, आता तिकीट वाटपामध्ये माझा हे होता, तर फक्त आमदार होणे माझे हे लक्ष आहे का? नाही, माझं लक्ष आहे हा माझा जो शहर आहे, तुम्ही माझे घर, तुम्ही माझे परिवारचे सदस्य आहात, आपण सगळे माझे परिवारचे सदस्य आहात आणि हा शहर माझा परिवार आहे. आणि माझ्या शहर आणि माझ्या परिवारावरती जेव्हा आज येते, जेव्हा अडचणमध्ये परिवार सापडतो, त्यावेळी माझं कर्तव्य आहे की त्या परिवाराला अडचणमधनं बाहेर काढणं. आणि म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. येत्या 21 तारखेला आपल्या सगळ्या लोकांनी, माझी विनंती आहे की कोणतीही दिशा इकडे तिकडे न करता कृपया करून हाताच्या पंजावरती बटन दाबून मला बहुमताने विजयी करा. आणि या शहरातला ज्या भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या विरोधामध्ये मी लढाई हातात घेतली आहे त्याच्यामध्ये सामील व्हा आणि मला बहुमताने विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.